नमस्कार फॅमिली, वेलकम टू PLV फूडी चस्का। आज मी घेऊन आली आहे स्ट्रीट फूड स्टाईल पाव भाजी। चला तर थोडाही वेळ न घालवता वळूया आजच्या रेसिपीकडे। यासाठी आपण घेणार आहोत फुलकोबी, बटाटे, टमाटर, अर्ध बीटरूट आणि 3 ते 4 हिरवी मिरची। कुकर मध्ये 2 ग्लास पाणी टाकून सर्व वेजिटेबल्स आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचे आहे व त्यावर 1/4 टीस्पून मीठ टाकून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून कुकरच्या 3 शिट्ट्या होतपर्यंत शिजू द्यायचे आहे। वेजिटेबल्स शिजल्यानंतर त्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची चांगल्या पद्धतीने प्युरी तयार होईल। तयार झालेल्या व्हेजिटेबल प्युरीला तडका देण्यासाठी आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊया व 1 टेबलस्पून बटर तेलामध्ये टाकून लो मीडियम फ्लेमवर मेल्ट होऊ देऊया। तेल आणि बटर चांगल्या पद्धतीने गरम झाल्यावर त्यात जिरा मोहरी आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकून परतून घेऊया। त्यानंतर अर्धा चिरलेला 1 कांदा व 3 ते 4 मिरची बारीक चिरून घेतलेली टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया। कांदे मिरची अर्धवट मुरल्यानंतर 2 चम्मच तिखट, 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच काळा मसाला, 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच मीठ आणि 1/2 चम्मच चाट मसाला सर्व मसाले टाकून झाल्यावर चांगल्या पद्धतीने परतून घेऊया। आणि जेव्हा मसाले चांगल्या पद्धतीने मुरल्यानंतर तेल वरती फ्लोट व्हायला लागेल तेव्हा आपण यात वाटाणे आणि व्हेजिटेबल प्युरी सोडून चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया। पावभाजी म्हटलं तर पावभाजी मसाला तर टाकावाच लागेल। 1 टीस्पून किंवा 2 टीस्पून पावभाजी मसाला टाकूया आणि कोणत्याही पदार्थात सांबाराची गार्निशिंग नसणार मग तर झालं। पावभाजी बनवून रेडी आहे, आता आपण मसाला पाव बनवून घेऊया। 1 चम्मच बटर पॅनमध्ये टाकून स्प्रेड करून घ्यायची आहे, तसंच 1 चम्मच पावभाजी पण पॅनमध्ये टाकून स्प्रेड करून घ्यायची आहे। लादी पावला चाकूने मधातून कट देऊन चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजूने रोस्ट करून घ्यायची आहे। आपली आजची सुपर डिलिशियस पावभाजी बनून रेडी आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।